नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपला जवान म्हणजेच एक्साईजचा जो जवान दारूबंदी पोलीस भरतीचा पेपर आहे, तर त्याचा आपला नांदेड जिल्ह्याचा 2013 पेपर चालू आहे. तर याच्या अगोदर त्याचे आपण दोन भाग पाहिले होते, ज्यामध्ये आपण प्रत्येकी 25 ह्याप्रमाणे एकूण 50 प्रश्न कव्हर केले आहेत. तर त्याचप्रमाणे आज आपण त्याचा भाग 3 पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे 25 प्रश्न पाहणार आहोत, ज्यामध्ये गणित व बुद्धिमत्तेशी संबंधित महत्त्वाचे असे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. चला तर आता वेळ न घालता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात. तर प्रश्न क्रमांक 51 काय आहे? एका सांकेतिक भाषेत MNO म्हणजे RST, तर ABC साठी काय येईल? तर इथे काय केलं, MNO नंतर काय PQ असतं, तर PQ हे दोन शब्द कट केलेत आणि पुढचे 3 घेतलेत, म्हणजे RST घेतलेलं आहे. त्याप्रमाणे आता ABC नंतर पुढे काय असतं, D आणि E हे दोन शब्द कट करावे लागतील आणि पुढचे 3 काय येणार, FGH येणार. तर ते ऑप्शन B दिलेलं आहे, म्हणजे पुढची संख्या काय ना, FGH हे 3 शब्द येतील, म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न, गर्लसाठी 7, 9, 18, 12 तर हियरसाठी काय, म्हणजे जसे अंक आहेत त्याप्रमाणे इथे शब्द दिले. जी किती नंबरला असतं, 7 नंबरला असतं, त्याप्रमाणे आय 9 नंबरला असतं, त्याप्रमाणे आर 18 नंबरला असतं व एल 12 नंबरला असतं. तुम्ही जर संख्येचं क्रम घेतले तर अक्षरांचे, त्याप्रमाणे HER तर H किती नंबरला असतं, तर ते 8 नंबरला असतं, E 5 नंबरला असतं, त्याप्रमाणे A 1 नंबरला असतं व R किती नंबरला असतं, तर आत्ताच पाहिलं आपण 18 नंबरला असतं. म्हणजे 85, 118 कशामध्ये दिसते तुम्हाला, तर ऑप्शन B दिसत आहे, म्हणजे तेच आपलं ॲन्सर असणार आहे. हियरसाठी 8, 5, 1, 18 हे अंक येतील, म्हणजे ऑप्शन B आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न, जर BUT बरोबर GOD तर TUB बरोबर काय? आता इथे बट आणि टब, म्हणजे ते उलटं केलेलं आहे, म्हणजे B साठी काय घेतले, GU साठी O घेतलेलं आहे आणि T साठी D घेतलेलं आहे. तर आता इथे सुरुवातीला T आले, T साठी काय घेतलेलं आहे, तर इथे D घेतलेलं आहे, सुरुवात D ने होणार, U साठी O घेतलेला आहे, O मध्येच राहणार आणि G साठी B घेतलेलं आहे, म्हणजे इथे G येणार, सॉरी B साठी तर इथे B दिले शेवटी, मी B साठी G येणार, म्हणजे डॉग येणार. टबसाठी काय येणार, तर डॉग येईल. तर कशामध्ये दिले, तर ते ऑप्शन C मध्ये दिले, तुम्ही इथे पाहू शकता, म्हणजे DOG हे TUB साठी येईल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 54 काय आहे, DWCXBY तर इथे काय, DN च्या अगोदर काय असतं, C असतं, C च्या अगोदर B असतं आणि B च्या अगोदर काय असतं, A असतं. त्याप्रमाणे इथे W नंतर X घेतले, X नंतर Y घेतले, Y नंतर पुढे Z यायला पाहिजे, म्हणजे AZ जे आहे तर ते प्रश्नचिन्हाच्या जागी येईल, म्हणजे ऑप्शन B मध्ये दिले ते आपलं ॲन्सर असेल AZ. पुढील प्रश्न, राधिकाच्या मामाचा मुलगा आनंद आहे, तर जर आनंदची आई राधिकाची कोण असेल? आता राधिकाच्या मामाचा मुलगा कोण आहे, आनंद आहे, म्हणजे हे दो राधिकाचा तो कोण आहे, तर तो मामी भाव झाला. मग ते आनंदची आई कोण असणार आहे, आनंद जो आहे तर राधिकाचा मामी भाव आहे, तर आनंदची आई काय असणार, राधिकाची मामाची बायको, म्हणजे राधिकाची कोण असणार आहे, तर ती मामी असेल, म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न, अभय हा योगेशचा पुतण्या आहे, म्हणजे योगेशचा पुतण्या कोण आहे, अभय आहे, योगेश हा सुभाषचा मुलगा आहे, म्हणजे सुभाषचा मुलगा योगेश आहे आणि योगेशचा पुतण्या अभय असेल, म्हणजे सुभाष कोण झाला, अभयचा म्हणजे आजोबा होईल त्या नात्याने. नंतर काय म्हणले पुढे, सुभाष व राजेश हे भाऊ आहेत, तर राजेश व अभयचे कोणते नाते, आता सुभाष आणि सुभाष तो काय अभयचा, तर तो आजोबा आहे आणि सुभाष आणि राजेश हे काय भाऊभाऊ आहेत, तर अभयचे त्यांच्याशी कोणते नाते असेल, तर ते नातू येईल, तर कसं येईल ते तुम्ही इथे पाहू शकता. तर आता इथे तुम्ही पाहू शकता, तर अभय जो आहे तर तो योगेशचा पुतण्या दिलेला आहे आणि सुभाष जो आहे तर योगेशचा, म्हणजे सुभाष जो आहे योगेशचे वडील, म्हणजे योगेश जो आहे तर तो सुभाषचा मुलगा आहे आणि सुभाषचा भाऊ कोण आहे, राजेश आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर अभय हा सुभाषचा नातू असणार आहे, त्याचप्रमाणे सुभाषचा भाऊ राजेश असेल तर त्या नात्याने तो त्याचा म्हणजे नातूच होणार आहे, म्हणजे सुभाषचा जसा तो नातू आहे अभय, त्याप्रमाणे तो राजेशचा देखील काय असणार आहे, नातू असणार आहे, म्हणजे राजेश आणि अभय हे आजोबा नातू हे असतील, म्हणजे आपलं ॲन्सर काय असेल, तर इथे पर्याय क्रमांक 3 दिलेलं आहे, आजोबा व नातू हे त्यांचं नातं असेल राजेश व अभयचे. पुढील प्रश्न, 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 45 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? तर आता इथे काय म्हटले, 4 क्रमवार समसंख्येची सरासरी 45 दिलेली आहे, तर आता चौघांची सरासरी 45 दिलेली आहे क्रमवार समसंख्याची, तर त्यांची बेरीज किती येईल, मग 4 गुणले त्यांची सरासरी, म्हणजे 45 चौक किती, 180 ही 4 संख्यांची
बेरीज येईल. आता पहिली संख्या जर आपण एक्स मानली तर दुसरी संख्या काय होणार, सम संख्या असल्याने दोनचा फरकाने त्या संख्या वाढणार, मग एक्स अधिक दोन असणार. तिसरी परत त्यामध्ये दोन ॲड केल्यास एक्स अधिक चार येईल आणि चौथी एक्स अधिक सहा येईल. तर आता या चार संख्यांची बेरीज किती आहे, 180 आहे. एक्स अधिक एक्स अधिक दोन अधिक एक्स अधिक चार अधिक एक्स अधिक सहा बरोबर 180 आहे. हे एक्स 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 हे 4x होईल आणि 8 6 4 10 2 हे 12 होईल बरोबर 180 ला 180. हे 12 तिकडे 180 मधून वजा होईल, मग 4x बरोबर 180 वजा 12, मग 4x बरोबर काय होईल 168, म्हणजे एक्स बरोबर 168/4, म्हणजे एक्स बरोबर काय होईल तर ते 42 होईल. म्हणजे आपले आन्सर काय असेल तर सर्वात लहान संख्या जी आपण एक्स मानलेली तर ती सम संख्या 42 होईल. म्हणजेच तर इथे तुम्ही पाहू शकता तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे सर्वात लहान संख्या 42 येईल. पुढील प्रश्न, एका कपाटाची किंमत 1250 रुपये होती, या किमतीत 12% वाढ झाली तर कपाटाची नवीन किंमत काय असेल. तर आता कपाटाची किंमत किती 1250 होती, त्यामध्ये 12% वाढ झालेली आहे. तर मूळ किंमत 1250 अधिक त्याच्या आपल्याला काय करावं लागेल, 12% काढून 1250 मध्ये ॲड करावे लागेल. तर इथे तुम्ही पाहू शकता कपाटाची किंमत 1250 होती, 12% वाढ झाली, 1250 ही मूळ किंमत, त्याच्यामध्ये 12% वाढ, म्हणजे 1250 × 12 = 100 हे जर केलं तर हे 150 येतं, आणि हे 150 आणि हे 1250 किती होईल तर ती 1400 होईल. म्हणजे कपाटाची मूळ किंमत काय होईल तर 1400 रुपये होईल. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक सी 1400. म्हणजे कपाटाची मूळ किंमत आता विक्री किंमत काय होईल 12% वाढल्यानंतर 1400 रुपये होईल. पुढील प्रश्न पाहूयात, एक वस्तू 128 रुपयांना विकल्यामुळे विक्रेत्याला 20% तोटा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. तर आता इथे विक्री किंमत दिली आहे आणि 100% तोटा दिलेला आहे, त्यावरून आपल्याला डायरेक्ट खरेदी किंमत काढायची, तर त्यासाठी एक सूत्र असतं. तर इथे तुम्ही पाहू शकता वस्तूची विक्री किंमत किती दिलेली आहे, 128 रुपये दिलेली आहे आणि त्यावर 100% 20% दिलेला आहे. मग आपल्याला इथे खरेदी किंमत काय होईल ते काढायचे आहे. तर खरेदी किंमत बरोबर काय असतं सूत्र, विक्री किंमत गुणोले 100/100 वजा 100%. तर विक्री किंमत आपल्याला माहिती आहे 128 × 100/100 वजा 100% जर गेलं तर ते 80 राहील. हे 0 ला 0 गेले 0 ला 0 गेले, 4 × 2 = 8, 4 × 3 = 12, 4 × 2 = 8 हे 32 आलं, 2 × 2 = 10 आणि 32 × 5 केलं तर ते किती येतं, 160 येईल. म्हणजे खरेदी किंमत किती असेल त्या वस्तूची तर ती 160 रुपये असेल. म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर ते पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे, तर त्या वस्तूची विक्री म्हणजे खरेदी किंमत किती असेल तर ती 160 रुपये असेल. पुढील प्रश्न, काही मजूर 6 तास काम करून एक काम 32 दिवसात संपवतात तर तेच काम 24 दिवसात संपवायचे असल्यास मजुरांनी दररोज किती तास काम म्हणजे जास्त काम केले पाहिजे किती तास. तर 6 तासात ते मजूर किती म्हणजे 6 तास काम करून रोज तर ते 32 दिवसात संपवतात, तर तेच काम आता किती दिवसात करायचं आहे, 24 दिवसात करायचं आहे. तर त्यासाठी किती तास जास्त त्यांना काम करावं लागेल, त्या अगोदर आपल्याला 24 दिवसात संपवण्यासाठी किती तास रोज काम करावं लागेल हे काढावं लागेल आणि त्याच्यामधून परत आपल्याला हे 6 तास वजा करावं लागेल. तर कसे काढतो आपण हे, तर इथे तुम्ही पाहू शकता टाईम किती दिला आहे, पहिला 6 तास, 6 तास काम करून ते 32 दिवसात म्हणजे D1 32 दिले, 32 दिवसात संपवतात. W1 = W2 आहे आणि M1 = M2, म्हणजे माणसांची संख्या दिलेली नाही, सेमच दिले आणि काम पण सारखं दिले म्हणून ते कॅन्सल होईल. आणि D2 आपल्याला काय, 24 दिवस, म्हणजे 24 दिवसात संपवायचे असल्यास किती तास काम करावं लागेल, तर इथे T2 काढायचं आहे. तर M1 D1 T1 × W2 = M2 T2 D2 × W1 हे असतं, म्हणजे W1 W2 असल्यामुळे कट होईल, M2 M1 असल्यामुळे कट होईल, राहील काय D1 T1 × D2 T2. तर D1 आहे 32, T1 आहे 6, D2 आहे 24 आणि T2 आपल्याला काढायचं आहे. तर हे 24 इकडे गुणाकारात आहे तर तिकडे भागाकारात जाईल, 6 × 6 = 24, 4 × 4 = 8 = 32, T2 किती आलं तुमचं, 8 आलं. म्हणजे रोज 8 तास काम केलं तर ते 24 दिवसात संपवतील, म्हणजे पूर्वी 6 तास लागत होते आता 8 तास काम करावं लागेल. म्हणजे फरक कितीचा आहे 8 आणि 6 मध्ये, तर 2 तास, म्हणजे 2 तास त्यांना काय करावं लागेल, रोज 2 तास जास्त काम केलं रे त्यांनी तेवढ्याच मजुरांनी, तर ते 24 दिवसात संपवतील. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे, म्हणजे 2 तासात ते काम संपवतील. पुढील प्रश्न पाहूयात, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहे. तर उच्च असो किंवा सर्वोच्च असो, दोन्ही न्यायाधीशांच्या नेमणुका कोणाच्या हातात असतात करण्याचे, तर ते राष्ट्रपतीच्या हाती असतात. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल राष्ट्रपती. पुढील प्रश्न, खालीपैकी कोणाची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना नाही.
तर ॲटॉर्नी जनरल पहिले दिले, तर ॲटॉर्नी जनरलची निवड करू शकतात, कॅगची निवड करू शकतात व राज्यपालची देखील राष्ट्रपती निवड करू शकतात. पण उपराष्ट्रपतीची निवड जी आहे ती राष्ट्रपती करत नाहीत, ते संसदेच्या सभागृहांमार्फत होते, लोकसभा व राज्यसभेमार्फत. म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल, तर उपराष्ट्रपतीची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना नाही. पुढील प्रश्न पाहूयात, खालीलपैकी कोणत्या बाबींच्या मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश म्हणजे समावेश होत नाही, म्हणजे कोणत्या बाबींचा मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश होत नाही? तर राष्ट्रध्वजांचा मान राखणे हे मूलभूत कर्तव्य आहे, त्याप्रमाणे राष्ट्रगीताचा मान राखणे हे देखील मूलभूत कर्तव्य आहे, व सार्वजनिक मालमत्ता सुरक्षित राखणे हे देखील मूलभूत कर्तव्य आहे. पण मतदानाचा हक्क जो आहे तर ते मूलभूत कर्तव्यामध्ये मोडत नाही. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल, मतदानाचा हक्क बजावणे हे मूलभूत कर्तव्य नाही. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो? म्हणजेच कोणतं गृह असतं? तर ते राज्यसभा. म्हणजे त्याचा पदसिद्ध सभापती किंवा अध्यक्ष जो असतो तर तो कोण असतो? उपराष्ट्रपती असतो. म्हणजे त्यांच्या ते सदस्य नसतो तर तो उपराष्ट्रपती हे पदसिद्ध अध्यक्ष असतात राज्यसभेचे. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल, राज्यसभा. पुढील प्रश्न पाहूयात, जनहितार्थ याचिका या संकल्पनेचा जन्म कोणत्या देशात झालेला आहे? तर जनहितार्थ याचिका जी आहे तर ह्या संकल्पनेचा जो जन्म आहे तर तो संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजे USA मध्ये तो झालेला होता, जनहितार्थ याचिकेचा जन्म. म्हणजे अमेरिका ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न, बोडो जमाती कोणत्या राज्यात आढळतात? तर बोंडो जी जमाती आहे तर ती आसाम जी राज्य आहे आपलं आसाम, तर आसाममध्ये बोडो ही जमाती आढळते. तर कोठे? आसाम. तर इथे ऑप्शन 4 दिले तुम्ही पाहू शकता, आसाममध्ये बोडो जमाती आढळतात. पुढील प्रश्न, कावरती कोणते संघशासित प्रदेशाचे मुख्यालय आहे? तर कोणता संघशासित प्रदेश आहे? लक्षद्वीप. लक्षद्वीप जो आहे तर तो छोटा प्रदेश आहे, म्हणजे पश्चिमेला आहे अरबी समुद्रात, तर तो लक्षद्वीपची राजधानी कोणती आहे? कावरती आहे. पुढील प्रश्न, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर बोरिवली मुंबई उपनगरी या ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 69 काय आहे? जबलपूर शहर कोणत्या नदीच्या तटावर आहे? तर जबलपूर जे आहे तर ते मध्य प्रदेशमध्ये आहे, तर ते नर्मदा नदीच्या काठावर आहे जबलपूर. म्हणजे ऑप्शन बी 2 जे आहे ते आपलं ॲन्सर असेल, जबलपूर शहर हे नर्मदा नदीच्या तटावर आहे. ऑप्शन बी नर्मदा आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 70 काय आहे? मेघ विमानाचे कारखाने खालीपैकी कोठे स्थित आहेत? तर महाराष्ट्रातील नाशिकजवळ मेघ विमान निर्मितीचा कारखाना आहे, नाशिक ओझर या ठिकाणी. म्हणजेच मेघ विमान निर्मितीचे कारखाने नाशिक ओझर या ठिकाणी आहेत. पुढील प्रश्न पाहूयात, खालीपैकी कोणत्या देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारिक संबंध प्रस्थापित केले होते? तर सर्वप्रथम पोर्तुगीज खालाशी आला होता, वास्को द गामा. म्हणूनच पोर्तुगीजांनी सर्वप्रथम भारताशी व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते. ऑप्शन 4 जे आहे वास्को द गामा ते आपलं ॲन्सर, म्हणजे पोर्तुगाल जे आहे तर ते ॲन्सर असेल. त्यांनी प्रथम भारताशी व्यापारी संबंध केलते, त्यानंतर हॉलंड आले, त्यानंतर फ्रान्स, त्यानंतर इंग्लंड, म्हणजे असे क्रमाने आले होते. भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता? तर पहिला व्हाईसरॉय व शेवटचा गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड कॅरिंगला ओळखलं जाते. म्हणजे 1858 पासून हे पद निर्माण करण्यात आले होते, राणी व्हिक्टोरिया होती त्यावेळेस. म्हणजे लॉर्ड कॅनिंग याने भारताचा पहिला व्हाईसरॉय होण्याचा मान मिळवला होता. पुढील प्रश्न, टिंबटिंब यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला, तर कोण? लॉर्ड मेकाले. तर लॉर्ड मेकाले यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला, त्यांना इंग्रजी शिक्षणाचे जनक म्हणतात भारतातील लॉर्ड मेकाले यांना. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी घोषित केली होती, हे देखील लक्षात ठेवा. आणि स्वराज्य म्हणजे आपले ज्या स्वराज्य संस्था आहेत, म्हणजे आपल्या लोक जे असतात स्थानिक स्वराज्य संस्था, तर त्याचा उद्गाटक जो आहे तर लॉर्ड रिफन आहे. पुढील प्रश्न, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर ब्राह्मो समाज म्हणलं की तुम्हाला स्थापना जर विचारलं तर राजा राममोहन राय हे एकच महत्त्वाचे आहेत, त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. आणि स्वामी दयानंद सरस्वतींनी आर्य समाजाची स्थापना केली होती. स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस या संस्थेची स्थापना केली होती. तर आजच्या या आपल्या भाग 3 शेवटचा प्रश्न आहे, वंदे मातरम हे गीत टिंबटिंब यांचा आनंदमठ या कादंबरीतून घेण्यात आलेले आहे. तर आनंदमठ ही कादंबरी कोणाची आहे? तर बंकिमचंद्र चटर्जी यांची आहे. तर त्याच कादंबरीतून वंदे मातरम हे गीत घेण्यात आलेले आहे. म्हणजे ऑप्शन बी जे आहे बंकिमचंद्र चटर्जी ते आपलं ॲन्सर असेल.
तर मित्रांनो, आपला जो पेपर चालू आहे एक्साइज कॉन्स्टेबल जवानचा, तर तो त्यामध्ये आपण भाग 3 पाहिला, ज्यामध्ये महत्त्वाचे असे 25 प्रश्न आपण कवर केलेले आहेत. पुढील भागामध्ये देखील आपण त्याचे राहिलेले 25 प्रश्न कवर करणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. तसेच तुम्हाला जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.